स्वागत जवळपास 16 संघांचा आणि आदरणीय छत्रपती संभाजीराजे खास या ठिकाणी मैदानामध्ये उपस्थित झालेले आहेत आणि प्रत्येक संघामालक आणि प्रत्येक संघाचे खेळाडू या खेळाडूंची ओळख होते, शुभेच्छा दिल्या जात आहेत. शौर्य आणि पराक्रमाचा इतिहास असणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या गडकिल्ल्यांची नावं या ठिकाणी सर्व आयोजकांच्या वतीने स्वागत आहे. अभिजीत भोसले, शीतल बाबर, शरद देशमुख, सुरेश सावंत, खास नगरसेवक विजय साळुंके, भरत वर्गे, विनायक निकम, शीतल बाबर, शरद देशमुख, अशोक पाटील, सतीश जगदाळे, बाबन, संतोष भोसले, ओंकार चव्हाण, उदय सावर्डीकर पाटील आणि या मैदानामध्ये राहुल झांबरे, दीपक झांबरे, माननीय श्रीमती जयश्रीताई मदन भाऊ पाटील बहिणी आणि जितेश भैया कदम संचालक भारती बँक पुणे आणि सर्व आयोजकांच्या वतीनं शानदार स्वागत या ठिकाणी होते. सुस्वागत आहे. गडकिल्ल्यांच्या नावांच्या संघांचं खास या ठिकाणी प्रीमियर लीगनी जी क्रिकेट स्पर्धा इथे आयोजित केलेली आहे. मी या सगळ्या संयोजकांचा मनापासून कौतुक करतो. एक नाविन्य कन्सेप्ट ते घेऊन आलेले की जे तिथं ग्राउंडची अडचणी असतात, मोठे ग्राउंड नसतात, माझ्या छोट्या ग्राउंडमध्ये सुद्धा एक चांगलं क्रिकेट खेळलं जाऊ शकते आणि एक नवीन टॅलेंटचं या टॅलेंटच्या माध्यमातून एक चांगला उत्कृष्ट खेळाडू घेऊ शकतो. तर म्हणून अभिजित पाटील व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनापासून कौतुक करतो. एक वेगळं नाविन्य एक कन्सेप्ट क्रिकेटमधला जे मला वाटतं काहीतरी अंडर द आर्म किंवा त्याला म्हणतात ओद आर्म टाकत नाहीत आणि 6 ओव्हर काहीतरी एक चांगला कन्सेप्ट आहे, जेणेकरून नवीन सगळ्या युवकांना खेळाची आवड निर्माण होईल आणि म्हणून मी अभिजित व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनापासून आभार मानतो. चर्चा मला जे काही बोलायचं होतं मी बोललो आहे. आमच्या सैंत्रजी जे मत परखटपणाने जे व्यक्त केले तो विषय मला आवडत होता. खेडेकर यांनी जी नवीन एक मागणी केली की मंदिरामध्ये खेडेकर साहेबांची मागणी आहे ती माझी मागणी मी कसं म्हणणार. मला आम्हाला जो विषय जो आमच्या सैंत्रजीनं जो त्रास झाला होता किंवा ज्या गोष्टी चुकीच्या झाल्या तिथं त्यांनी परफेक्टपणा तिथं मांडल्या. महाराष्ट्राचे काही नवीन शब्द प्रयोग येत आहेत भाषणामधून. एक महाराष्ट्राचे राजकारण महाराष्ट्राचं राजकारण काय होतं फडणवीस मुख्यमंत्री असं काल उद्धव ठाकरे बोलले. लोकांचे प्रश्न बाजूला राहिले आणि माझं उलट असं म्हणणं आहे की व्यक्ती दोष ठेवून राजकारण करू नये. ज्याच्यातून विकास घडू शकतो विकासात कोण चुकत असतात त्याच्यावर बोलावं. हे व्यक्ती दोष हे महाराष्ट्रातला संस्कृती नाही आहे.
आणि म्हणून सुसंस्कृत जर महाराष्ट्र घडवायचं असेल ते विकासावर बोलत आहे. विकासावर काम चुकत असेल त्याच्यावर बोला, मग ते सत्यत असून दे की सत्यत नसून दे, व्यक्ती सोडून नुसतं लोकांना काहीतरी आवडते म्हणून काही बोलण्यापेक्षा आपला महाराष्ट्र किती अडचणीत चालू आहे त्या महाराष्ट्राला कशी नवीन दिशा देऊ शकतो त्याच्यासाठी सगळ्यांनी बोलावं, म्हणून स्वराज्य हे स्थापन झालं महाराष्ट्राचा राज्य.